या व्हिडिओमध्ये बघा आपण प्रॉब्लेम नंबर 8 सोडवायला सुरुवात करूया. तर बघा सुरुवातीला या ठिकाणी बॅलन्स शीट काढले नाहीये, तर या ठिकाणी फक्त मी तुम्हाला दाखवते बघा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आखलेला आहे या ठिकाणी, आणि या ठिकाणी बघा राजेंद्रस कॅपिटल अकाउंट काढायला सांगितलेलं आहे. ओके, आणि वर्किंग नोट मी तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे ती वर्किंग नोट काढावी लागेल तुम्हाला. ओके, तर सुरुवातीला बघा फर्निचर मशिनरी बिल्डिंग आणि कॅश हे कुठे घ्यावे लागतील, आपल्याला ॲसेटला घ्यावे लागतील, त्यामुळे इथं आपण बॅलन्स शीट काढली नाही आहे, तर आपण ही ॲसेटला लिहिलं आहे असं गृहित धरूया. ओके, त्यानंतर बघा कॅपिटल, आता या ठिकाणी कॅपिटल घ्यावं लागेल कुणाचं, फक्त राजेंद्रचं. तर चला मग राजेंद्रचं कॅपिटल किती आहे बघा बरं 12,000 रुपये. तर चला मग या ठिकाणी बघा राजेंद्रच कॅपिटल अकाउंट काढला आहे, त्या राजेंद्रच कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय म्हटलं बघा बाय बॅलन्स ब्रॉड फॉरवर्ड 12,000 रुपये. ओके, त्यानंतर बघा या ठिकाणी शीतल आणि अंजलीचं कॅपिटल घ्यायचं नाही आहे. त्यानंतर बिल्स पेएबल, क्रेडिटर्स, लोन हे तिन्ही पण लायबिलिटी आपल्या आहेत. इथं बॅलन्स शीट काढली नसल्यानं बिल्स पेएबल, क्रेडिटर्स आणि लोनची ॲडजस्टमेंट म्हणजे या ठिकाणी पोस्टिंग होणार नाही आहे. ठीक आहे, हे तिन्ही पण लायबिलिटीला पोस्टिंग होतं. आता त्यानंतर बघा जनरल रिझर्वमध्ये 16,000 रुपये. आता ह्या जनरल रिझर्वमधला फक्त राजेंद्रचा जो जेवढा शेअर येतोय राजेंद्रचा म्हणजे 4/16 प्रमाणे. ओके, 4/7/16, 5/16 आणि 4/16. मग आता या ठिकाणी राजेंद्रचा जो शेअर आहे तो किती असणार आहे 4/16. मग जनरल रिझर्वमधला 16,000 मधला त्यातला फक्त 4 नंबरप्रमाणेच रेशिओ आपल्याला यातला काढावा लागेल, म्हणजे 4,000 रुपये येतील. मग आता बघा या ठिकाणी बाय जनरल रिझर्व अकाउंट म्हणायचं तर 4,000 रुपये आलं लक्षात, जनरल रिझर्व या ठिकाणी राजेंद्रचा येईल 4,000 रुपये. ओके, त्यानंतर या ठिकाणी बघा फर्निचर मशिनरी बिल्डिंग किती वाढवायचे बघा बरं, या ठिकाणी फर्निचर वाढवायला सांगितले आपल्याला 16,700. फर्निचर बघा आपल्याला किती आहे 17,000 आहे, मग 16,700 जर करायचं असेल तर 300 रुपये कमी करायला लागतील. मग चला पहिलं पोस्टिंग काय होईल, या फर्निचरमधून काय करावं लागेल 300 वजा करावे लागतील, म्हणजे लेस डिप्रिसिएशन असेल, 300 वजा केलं आउटरला 16,700 आले. ओके, मग आता या 300 रुपयाचा सेकंड इफेक्ट कुठे होईल, इथं प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट साईडला टू फर्निचर अकाउंट म्हणायचं 300 रुपये, म्हणजे ॲसेट कमी झाली म्हणून इथं डेबिटला घेतलं. त्यानंतर बघा इथं मशिनरी बघा सेकंड काय दिलं आहे, मशिनरी 16,200 सांगितल्या, मग आणि वर मशिनरी किती आहे 18,000 रुपये, म्हणजे इथं पण मशिनरी कमी करावं लागेल. मग आता किती कमी करावं लागेल, म्हणजे 1,800 रुपये कमी करावे लागेल. मग कमी झाली याचा अर्थ त्याचं पोस्टिंग कुठं करावं लागेल आपल्याला, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू मशिनरी अकाउंट म्हणायचं 1,800 रुपये. त्यानंतर तिसरी ॲसेट कुठली आहे बघा बरं, बिल्डिंग, त्याची किंमत करायला सांगितली 30,100, बिल्डिंगची किंमत किती आहे 16,000 रुपये. मग त्याची किंमत करायची 30,100, मग या ठिकाणी आपल्याला 14,100 रुपये वाढवावे लागतील, म्हणजे या ठिकाणी बिल्डिंग आहे 16,000, 30,100 रुपयाची आपल्याला करायची आहे तेवढी किंमत त्याची. मग आपल्याला 16,000 मध्ये किती मिळवले की 30,100 आपल्याला 30,100 रुपये त्याची किंमत होईल, तर आपल्याला या ठिकाणी 14,100 रुपये वाढवावे लागेल. मग वाढ झाली याचा अर्थ त्याचं पोस्टिंग कुठे करावं लागेल आपल्याला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बिल्डिंग अकाउंट म्हणायचं 14,100. हे पहिलं पोस्टिंग झालं, आणि सेकंड पोस्टिंग कुठं ॲसेटला येईल. ओके, त्यामध्ये बिल्डिंगमध्ये ॲड करावं लागेल, हे पहिलं पोस्टिंग आपण घेतलेलं आहे. चला तर मग पुढे जाऊया, या ठिकाणी बघा आपण गुडविल काढले लक्षात घ्या, दुसरी ॲडजस्टमेंट कुठली आहे गुडविलची ॲडजस्टमेंट आहे. तर या ठिकाणी बघा गुडविल आपण किती काढलेला आहे 12,500 काढलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला गुडविल घ्यावं लागेल बघा राजेंद्र कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला बाय गुडविल 12,500. ठीक आहे, त्यानंतर बघा पुढे काय म्हटलंय, प्रॉफिट आपल्याला विचारलेलं आहे, प्रॉफिट काढायला सांगितलं आहे, त्याची आपण वर्किंग नोट पण केलेली आहे. या ठिकाणी बघा प्रॉफिट आपण काढलाय बघा 1,250, मग त्याचं पोस्टिंग कुठे होईल, आपण जे अकाउंट काढलंय राजेंद्रस कॅपिटल अकाउंट त्या राजेंद्रस कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 1,250 रुपये. त्यानंतर बघा पुढं 4 नंबरमध्ये बघा या ठिकाणी आपण त्या राजेंद्रला 800 रुपये पर मंथ याप्रमाणे आपण त्याला सॅलरी दिलेली आहे. तर बघा 800 गुणिले 3 याप्रमाणे द्यावं लागेल, 8 3 24, 2,400 रुपये ही सॅलरी आपल्याला राजेंद्र कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला लिहावी लागेल बाय सॅलरी अकाउंट 800 गुणिले 3 म्हणायचं 2,400. त्यानंतर बघा इंटरेस्ट ऑन कॅपिटल, या ठिकाणी बघा इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण काढले 300 रुपये आहेत, मग इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपल्याला घ्यावं लागेल कुठं, राजेंद्रस कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट म्हणायचं 300 रुपये. ओके, त्यानंतर बघा ड्रॉइंग्स, इथं ड्रॉइंग्स दिले बघा 600 पर मंथ याप्रमाणे. ओके,
इथे इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण काढलेला आहे. त्यानंतर आता या ठिकाणी आपल्या ड्रॉइंग्स काढायचं आहे पर मंथ. 3 महिन्याचं ड्रॉइंग्स 600 रुपये प्रमाणे सायंत्रिक 1800 रुपये येईल. मग आता या ठिकाणी राजेंद्रस कॅपिटल अकाउंट डेबिट साईडला टू ड्रॉइंग्स अकाउंट 600 × 3 1800 रुपये. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा प्रॉब्लेम पूर्णपणे संपलेला आहे. तर या ठिकाणी जर आपण राजेंद्रस कॅपिटल अकाउंट क्लोज करण्या अगोदर बघा, सॉरी, या ठिकाणी आपल्याला कुठला अकाउंट क्लोज करावा लागेल, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्लोज करावा लागेल. या ठिकाणी 1400 इकडे घेतले, 1400 हे 1000 2100 वजा केले, 12000 आले, लक्षात घ्या. मग या 12000 आपल्याला 7 5 4 या प्रमाणामध्ये आपल्याला रेशिओ तिघांना वाटायचा आहे. तर मग राजेंद्रच्या वाटणीला किती आला आहे बघा, बरं 4 प्रमाणे 3000 रुपये. मग हा 3000 प्रॉफिट उचलायचा आणि आपण इकडे जो का राजेंद्रस कॅपिटल अकाउंट काढलेला आहे त्या राजेंद्रस कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट म्हणायचं 3000 रुपये. पुन्हा नंतर हा अकाउंट क्लोज करायचा. या अकाउंटची क्रेडिट बाजू किती येते, 35450. 30 डेबिटला घ्यायची, 35450 आणि त्यातून 1800 वजा केले तर 33650 येईल. मग ही 33650 त्याला स्टार करायचा आणि ही अमाऊंट त्या राजेंद्रच्या लीगल एक्झिक्युटर अकाउंटला ट्रान्सफर करायची. मग तिथं काय म्हणायचं, टू एक्झिक्युटर्स लोन अकाउंट म्हणायचं 33650 रुपये. टू एक्झिक्युटर्स लोन अकाउंट 33650. आता हे लीगल एक्झिक्युटर्स अकाउंटला ट्रान्सफर करा असं काय प्रॉब्लेममध्ये सांगितलं नाही आहे, तरीसुद्धा आपण ती ट्रान्सफर करावी लागते. त्याच्या वारसा हक्काच्या जो वारसदार आहे त्या वारसदाराच्या खात्यामध्ये ती रक्कम आपल्याला ट्रान्सफर करावी लागेल. ठीक आहे, तर याप्रमाणे बघा हा आपण प्रॉब्लेम आज सोडवलेला आहे. या प्रॉब्लेममध्ये फक्त प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आणि राजेंद्रस कॅपिटल अकाउंट आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी वर्किंग नोट आपल्याला काढायला सांगितलेली होती प्रॉब्लेममध्ये, ती आपण वर्किंग नोट आपण काढलेली आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या वहीमध्ये अशी लिहून काढायची आहे, त्याचा सराव करायचा आहे. परीक्षेलासुद्धा तुम्हाला ही वर्किंग नोट विचारली जाते, लक्षात घ्या. त्याला मार्क पण असतात, लक्षात घ्या, 2 ते 3 मार्क असतात याला, 2 मार्क 2.5 मार्क किंवा 3 मार्क. ओके, या प्रॉब्लेममध्ये गुडविलची पण ॲडजस्टमेंट, सॉरी, गुडविलची वर्किंग नोट सांगितलेली आहे लिहायला. आणि जो प्रॉफिट येतो आहे 3 महिन्याचा तो प्रॉफिटसुद्धा या ठिकाणी काढायला सांगितलेला आहे. तर तुमच्या वहीमध्ये तुम्ही ह्या दोन्ही पण ज्या वर्किंग नोट आहेत त्या वर्किंग नोट तुम्ही सोडवायच्या आहेत, लक्षात घ्या. मी तुम्हाला 2 वेळा समजावून या ठिकाणी त्या वर्किंग नोट सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण थांबूया.